सगळ्यांक माय मोगाचो उर्बे भरीत येवकार। गोय सरकाराचे पर्यटन विभाग आणि गोय पर्यटन उदरगत महामंडळ तसेच श्री राधाकृष्ण मुरलीधर संस्थान साखळी हांचे वतीन हांव वर्षा मळीक चंदळकर तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करता। आयचो हो खीण खरेच भांगराळो खीण, कारण श्री राधाकृष्ण मुरलीधर संस्थान हाचे सोबितीकरणाचे उक्तावण आयज हांगा जाता आणि आमचे मानादीक सोयरे हांगा आयिल्ले आसात। आणि म्हाका दिसता कार्यक्रमाची सुरवात जी आसा ती स्वागत गीतान जावनी। हांव मागतां शिवनाथ नायक आणि गुरु विरणी साखळी हांचे कडेन की तांणी स्वागत गीतान सगळ्यांचे स्वागत करचे। एकदा ह्या माणकुल्या भुरग्यां खातीर नेटान ताळयो जावनी।
हो आशिल्लो विरडी साखळी हांगचो शिवना धन्नाई आनी ग्रूप. खरेंच भुरग्यांनी सुंदर स्वागत केल्लें आसा. हांव मागतां देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री अनिल काणेकर हांचे लागीं की ताणें येवन मानेस्तान माचेर हाडचें. श्री अनिल काणेकर, तशेंच गोवा ट्युरिजम डेवलॉपमेंटचे बोर्ड ऑफ डिरेक्टर सर दिपराज प्रभू तेंडुलकर, तशेंच सर राजन कडकडे हांचे लागीं मागतां की ताणें माचेर येवचें. मुखेल इंजिनियर श्री प्रमोद बदामी सर, काउंसिलर श्री दयानंद बोरयेकर, चेयरपर्सन साखळी म्युनिसिपालिटी श्री राया पारसेकर, काउंसिलर श्री आनंद काणेकर. हांव मागतां सर अनिल काणेकर हांच्या कडेन की ताणें येवकाराचें उलोवप करचें आनी माचेर आशिल्ल्या मानेस्तांचें स्वागत करचें. हांव मागतां सचीव संजीव काणेकर हांचे कडेन की ताणें माचेर येवचें. सगळ्यांक येवकार दिता. हांव अनिल काणेकर, राधाकृष्ण देवस्थानचो अध्यक्ष, सगळे हांगा जमिल्ले आनी आमचे मानेस्त हांकांय येवकार दिता. हांगा वेळांतलो वेळ काडून मुख्यमंत्री आज उद्घाटन सुवाळ्याक येयले त्या खातीर तांकांय येवकार दिता. तशेंच चेअरमॅन बाब दयानंद सोपटे हे बी मात्शे पयसून हांगा येवन आमच्या शोभा हाडली ताका हांव येवकार दिता. तशेंच काउंसिलर राया पारसेकार हांकां येवकार दिता. तशेंच आमचो गोपाळ सुर्लकर, दयानंद बोरयेकर, आनंद काणेकर आनी आमचे बदामी सर आनी गोवा ट्युरिजमचे सगळे मेंबर आनी डायरेक्टर वर्कर तांकां येवकार दिता. तुमकां खबर आसतली हें काम गेली 3 वर्सां चालू आहा. मदीं कोवीड येयलो, पावस येयलो, हेका लागून हें मातशें डिले जालें आनी तें आयज पूर्ण जाता आनी तेजें आयज उद्घाटन जालां. हें सगळें जावपाक कारण म्हणजे आमचो सी एम आमचो आमदार प्रमोद सावंत, तेजें विजन कितले वर्सां ही भायली जमीन अशी पडिकूच कशी आसली असो सी एम देवळान येयलो तेन्ना म्हाका म्हणलो आनी हांगा म्हणलो बरें डेवलप करुया, बरें गार्डन करुया, लोकांक म्हणलो लोकांची सोय जातली म्हणून हांवें आमची मिटींग घेतली आनी दोतोराक युनिवर्सिटी दिली. मदींच कितें रेकॉर्ड म्हणलें हें देवूळ ट्युरिजमाक वयतली दिवं नाका मागीर दोतोरान सांगलें आपूण तुका गॅरंटी दिता आपूण फुडलीं 25 वर्सां हांगाच आसतलो, कांयच भिवपाची गरज ना, देवूळ कोणूच तुजे जागो व्हरचो ना कोण आनी देवूळूय कांयच तुका हें जावचें ना म्हणून दोतोरान इतलें आमचें हें केलें. आनी आयज हें सगळें डेवलप जें पळयता हें फक्त दोतोरा खातीरूच, ह्या खातीर आमी सगळे जाण हे फावट दोतोराच्या फाटल्यान रावया आनी दोतोराक बरें भरघोस मतान निवडून हाडया आनी फुडें कितें कितें कामां आसा पळय तीं सगळीं आमी करून घेवया. आज तशें पळोवंक गेलो जाल्यार पळय हो पूल 60-70 वर्सां पयलीं हो लांकडी पुलूच आसलो, तो दोतोर येयला फुडें दोतोरान तो हेजो करना. आनी आयज कितले ट्राफीक हेवटेंच्यान डायवर्ट करूंक मेळटा, आयज आमकां ब्लॉक जाले पुलार त्या पुलार ब्लॉक जाले जाल्यार खंयच वचोंक मेळनासले ते हेवटेन येवंक मेळटा. तसो विरडी पूल केलो, आतां थोडो रस्तो वायंडिंगाक लागून उरला तोय जातलो आनी फुडें आमकां हांगा ट्राफिकाचे प्रोब्लेम उरचे ना. इतलें काम दोतोरान केलें तें सगळें
एप्रिशिएट करपा सारखेंच आसा. फुडें आनीक कामां खंय खंय डॅवलपमेंट आसा तीं आमी करून घेवया. हांव देवा कडेन मागतां सीएम असोच फुडें आनी उरचो. आमचे आमदार सोपटेचो तेका सदांच सपोर्ट आसतलो. आमी आतां पेपरार टिवीर पळयता ते तेज्याच वांगडा आसता म्हणून ते तेज्याच वांगडा आसतले. अशे सगळे जाण मेळून फुडें तो सीएम जातलो इतलें सांगता. आनी म्हजी दोन कसो देव बरें करूं अनिल बाब. खरेंच अनिल बाबाची जी उतरां आशिल्लीं ती भायर सरपाक सुद्दां फाटीं फुडें जातालीं. कारण इतलें तांच्या मनांतल्यान ते जे भाव येताले ते भाव येवप खूब म्हत्वाचें आसा. आमी राधे कृष्णाच्या देवळान आसा आनी कृष्णाचो एक संदेश आसा की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे आपण आपलें कर्म करत रावपाचें, फळाची अपेक्षा धरपाची ना. आनी म्हाका दिसता दोतोरान आमच्या माननीय मुखेलमंत्र्यान कदाचित होच एक ध्यास मनान धरून चलत रावला म्हणून आयज ही कामां जाता. जशें ताणें सांगलें, मिस्टर काणेकरान सांगलें की हो जो आजूबाजूचो वाठार जो आयज आमकां इतलो सुशोभीत दिसता, आयज ब्युटिफिकेशन जाला, सगळे कडेन चकचक जाला, तो वाठार असोच आशिल्लो. फकत दोतोराक लागून हें सगळें ब्युटिफिकेशन हांगा जावपाक पावलें. सो हो भाव हो श्रीकृष्णाच्या देवळान आयज आमी आसा, तो भाव प्रत्येकान आपआपल्या आंगान हाडप गरजेचो आसा. आनी हो भाव आमच्या सीएमान प्राणपणान जपला ते खातीर दोतोर प्रमोद सावंत हांच्या खातीर एकदां नेट्टान ताळयो जपोंक जाय. उतरांनी स्वागत सगळ्यांनी केलें. आतां वेळ आसा फुलांनी स्वागत करपाचो. हांव मागतां बाब सिद्धांत नार्वेकर हाचे कडेन की ताणें आमच्या माननीय मुखेलमंत्र्यांक फुलां भेटोवची. मुखार मागता बाब चिनार काणेकर हांचे कडेन की माननीय आमदार मांद्रे मतदारसंघाचे आनी गोवा ट्युरिजम डॅवलपमेंट कॉर्पोरेशनाचे अध्यक्ष श्री दयानंद सोपते सरांक फुलां भेटोवची. मुखार मागता स्वप्नील मापारी हाजे कडेन की ताणें झॅड पी गोपाल सुर्लेकर हांकां फुलां भेटोवची. मुखार मागता बाब सार्थक काणेकर आमच्या मानेस्तांक बाब राया पार्सेकर हांकां ही फुलां भेटोवची. मुखार मागता संजय संदीप काणेकर हाजे कडेन की ताणें दयानंद बोरयेकर सराक फुलांनी स्वागत करचें. बाप रुद्रांग दाते मुखार बाप जय पेडणेकर जे माचेर आमचे मानेस्त आसा तांकां फुलां भेटोवन स्वागत करचें. जय पेडणेकर बाप शुभम गोवेकर परत मागता बाप सिद्धांत नार्वेकर बाप चिनार काणेकर काउन्सिलर रश्मी देसाय हांगा आयिल्ल्यो आसा. हांव मागता तांचे कडेन की ताणें माचेर येवचें. ताळयांनी स्वागत जावपाक जाय काउन्सिलर रश्मी देसाय हांचें. हांव मागतां स्वप्नील मापारी हाजे कडेन की ताणें काउन्सिलर रश्मी देसाय हांचें फुलांनी स्वागत करचें. मुखार मागता बाब रुद्रांक दाते हांणें येवचें.
काउंसिलर राजेंद्र आमेशकर हंगा आयिल्ले आसात. हांव मागतां तांच्या कडेन, सर प्लीज मातशें माचेर येवचे. मागता बाब संजय काणेकर हाणें येवन राजेंद्र सरांचें स्वागत करचें. असतोमा सद्गयम सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय काळखाचेर उजवाडाचें जैत अशें म्हण खंयच्याय सुंदर कामाची सुरवात आमी समयी प्रज्वलन करून करता. हांव मागतां आमच्या माचेर आशिल्ले सगळ्या मानेस्तांक की समयी प्रज्वलन करून आयच्या कार्यक्रमाचें उक्तावण करचें. मानेस्तांकडे की लोकार्पण सुवाळो जो आसा तो आमी रोखडोच करूया. हे सोबितीकरणाचें काम पुराय जावपाक जवळ जवळ 3 वर्सां लागलीं. 3 वर्सां लागलीं आनी जशें बाब अनिल काणेकर हांणी सांगलें की बऱ्योच अडचणी आयल्यो, पावस आयलो, मदीं कोविडा सारकी महामारीक लागून अडचणी आयल्यो, पूण सगळ्यांनी एकजुटान हें सगळें काम केलें आनी हो प्रोजेक्ट आयज आमकां हांगा मुखार दिसता. हो प्रोजेक्ट नेमको कितें आनी कशें हाजे बद्दल खगोल म्हायती घेवपाक हांव मागतां चीफ इंजिनियर
प्रोजेक्ट सेलाचे सर प्रमोद बदामी हांचे कडेन की तांणी ह्या प्रोजेक्टा बद्दल खोलायेन सांगचें. ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत सर, ऑनरेबल चेयरमैन दयानंद सोपटे, बीओडी चेयरपर्सन साखली म्युनिसिपल काउंसिल काउंसिलर दयानंद बोरेकर एंड ऑल अदर गेस्ट ऑन द डायस एज वेल एज माय ऑडियंस. आज हमका जीटीडीसी तर्फे ये जो वास्तु आम्ही तयार केला ब्युटिफिकेशन ऑफ राधाकृष्ण टेम्पल इज एन एक्सलंट इनोवेशन, एक्सलंट मूव बाय द ऑनरेबल चीफ मिनिस्टर. त्यांच्यांनी 2 वर्षा पहिली एका मिटिंगात सांगताले की टुरिझम जो असा गोवा टुरिझम इज ओनली रिस्ट्रिक्टेड टू कोस्ट. टुरिझम म्हटले बरोबर आम्ही फक्त बीचा आणि ते तितकेच कलंगूट कांदोली त्या तिरान उरता. ते मिटिंगात म्हणटाले की टुरिझम जो असा ती घेऊन आम्ही इंटरलँडान येवपाक जाय, म्हणल्यार इंटिरियर एरियान येवपाक जाय, सो दॅट इको टुरिझम आमचे जो ओल्ड टेम्पल्स असा किंवा ते फॉरेस्ट असा सगळे आम्ही एक्सप्लोर करू आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन हांगा हे वटेन हे वॉटरान आमकां उबो करपाक जाय म्हणून तेंच्यांनी सजेशन केलें. ते हेतून आम्ही ते खुबशे एरिया खुबशे येतात साखली किंवा बिचोली किंवा पोंडा सगळे एरियांनी आम्ही एक एक एरिया सोदून खंयचे इम्पॉर्टन्स आसा ते घेवन आम्ही फुडें सरला. आणि ते हेजेर आज हे राधाकृष्ण टेम्पलाचे साधारण 4.5 कोटीचे खर्च करून आम्ही हे कंप्लीट केला. हेतून एन्टायर एरिया वी आर ब्युटिफायड इन द सेन्स फक्त एक्सटिरियर केला, इंटिरियर आम्ही फक्त पेंटिंग करून दिला तेंकां आणि कांयच करूंक ना. फक्त हे कितें लोकांक लेजर एरिया आसुनी किंवा भक्तां जी वता तेंकां संवय आसुनी किंवा कोण ट्युरिस्ट आयले तेंकां अट्रॅक्शन आसुनी हे येले की ना हांगा लोकल एम्प्लॉयमेंट ऑटोमॅटीक जनरेट जातली. आणि आमचो जो ओल्ड मॉन्युमेंट आसा हे जो आसा साधारण 150 वर्सांचे देवळ आसा हेका सुद्दां एक शोभा येतले म्हणून आम्ही ते फुडें घेतले. हेजे हे लायनीचेर आनी खुबशे प्रकल्प आमी गोवा टुरिझम तर्फे रेडी केला, नॉर्थ गोवा एज वेल एज साऊथ गोवा. साधारण ऑलमोस्ट अराउंड 150 करोड्साचे आमी प्रपोजल रेडी केला, ती आमी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाक आमी पुटअप केला. तेजे बद्दल ऑनरेबल सीएम तुमकां म्हायती दितले. पण आय एम व्हेरी आतां जीटीडीसी तर्फे आय एम व्हेरी प्लीज्ड. आणि ते अनाउन्समेंट म्हणटाले की 3 वर्सां लागली. हांवें म्हटलें येस लेट मत जाला थोडी, कित्याक टेम्पल कम्युनिटी एवरी टायम प्रत्येक फावटी सर हे जाय ते जाय ऑनरेबल सीएम वांगडा वयताले आनी एडिशन जाताल्यो, स्कोप ऑफ वर्क खूब चेंज जाले म्हणून मातसो डिले जाला आनी कोविडाक लागून डिले जाला. एनिवे सुंदर परिसराचेर तुमी सगळे आयले म्हणून हे करता आनी थँक्यू. देव बरें करूं सर प्रमोद बदामी. सर बदामी हांणी जशें सांगलें की लेट मातसो जालो, पण जशें म्हणटात की भगवान की घर देर हे अंधेर नही. आणि आयज हो जो उजवाड जो दिसता, आयज जो चकचकाट दिसता, हो त्याच खातीर परत एक फावटी सगळ्यांच्या ह्या एकजुटा खातीर नेट्टान ताळयो जावपाक जाय. बाब अनिल काणेकर हांणी ह्या प्रोजेक्टा बद्दल सांगले, सरा बद्दल सांगले, आणि म्हाका दिसता हांगा तांचे स्वागत करप खूप महत्वाचे असा. हांव मागता बाब सुभाष गोवेकर हाजे कडेन की ताणें देवस्थान समितीचे अध्यक्ष अनिल काणेकर हांचे फुलां दिवन स्वागत करचे. जशें अनिल काणेकर सरान सांगलें की आमचो सीएम आमचो दोतोर सदांच आमच्या वांगडा आसता, कारण प्रत्येक गोष्टीन ताणें स्वता येवन लक्ष घातलां. गेली 3 वर्सां हो प्रोजेक्ट चलता, बरोच वेळ जालो, कोवीड आयलो, ते उपरांत पावस आयलो, अशा बऱ्याच अडचणींक तोंड दिवन आयज हो प्रोजेक्ट हांगा जाला, पुराय जाला आनी आयज ताचें उक्तावणय जालां. ते खातीर देवस्थान समितीच्या वतीन सगळ्यांच्या सहकार्यान तांच्या मनान आशिल्लें की आमचो दोतोर जो आसा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचो सत्कार करपाचो. ते खातीर हांव मागतां देवस्थान समितीचे अध्यक्ष अनिल काणेकर तशेंच ताचे बरोबरचे जे मेंबर आसात लायक वायस प्रेसिडेंट मिस्टर गजानन नार्वेकर, सेक्रेटरी संजीव काणेकर,
जॉइंट सेक्रेटरी शुभराज काणेकर, ट्रेजरर पीएश डांगी, एटर्नी संजय काणेकर, तशेंच जॉइंट एटर्नी शिरीष भांडगे हांणी मातशे माचयेर येवचे. हो प्रकल्प पुराय करपाक जी मोलादीक मदत जाली ती म्हणजे शिवम इन्फ्राटेक. एकदा नेटान ताळयो जावपाक जाय शिवम इन्फ्राटेक हांचे खातीर. आनी हांव मागतां शिवम इन्फ्राटेकचे वतीन जो कोण आसा ताणें मातशें मुखार येवचें आनी आयचो हो भोवमान स्विकारचो. हांव मागतां मानादीक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी शिवम इन्फ्राटेकचे जे प्रतिनिधी हांगा आसात तांचो भोवमान करचो. मुखार मागता बोर्ड ऑफ डायरेक्टर श्री राजन कडकडे हांणी मार्गदर्शन करचें. नमस्कार. आयच्या ह्या उद्घाटन सुवाळ्याक सुंदरशा अशा कार्यक्रमाक आमच्या गोवा राज्याचे लाडके माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत, तसेच GTTC चेअरमॅन मांद्रे मतदारसंघाचे ऑनरेबल MLA दयानंदजी सोपटे, व्यासपीठावर उपस्थित नगराध्यक्ष ZP, इतर नगरसेवक, देवस्थानचे अध्यक्ष, तसेच GTTC बोर्ड ऑफ डायरेक्टरचे म्हणजे सहकारी दीपराज हांगा उपस्थित, GTTC सगळे अधिकारी, तसेच भावा आणि भयणीन. आयज अत्यंत आनंद जाता की म्हाका एक दोन उतरां उलोवपाची संधी मेळ्ळी. कार्यक्रमा संदर्भात किंवा ह्या कार्यक्रमा संदर्भात उद्घाटनाच्या संदर्भात सुशोभीकरणाच्या संदर्भात सगळ्यांनी सांगलेलेच आसात, पूण हांव एका वेगळ्याच गोष्टीक स्पर्श करपाची म्हजी इच्छा आसा. आनी हांव दोतोरा बद्दल एक दोन शब्द सांगतलो. वेव्हाराच्या निमतान आमी साखळी खूब बांदलेली आसात. आमच्या ल्हानपणा पासून आमचो वेव्हार चलतालो. म्हजो बापूय हांगा व्यापार घेवन येतालो सोमारा, त्या नंतर काही वर्षां हांवूय येतालो. ही गोष्ट 25 वर्सां पयलीची. आनी त्या वेळची साखळी आनी आताची साखळी, ह्या 10 वर्सांची साखळी आनी 25 वर्सां पयलीची साखळी, हातूंत जो अमुलाग्र बदल जाला, ह्या बदलाचो एकूच कारण, एकमेव कारण म्हणजे गोवा राज्याचे माननीय मुख्य आनी तुमचे लाडके आमदार डॉक्टर प्रमोद सावंत. ही संधी, ही प्रगतीची संधी किंवा हो प्रगतीचो जर वोग जर असोच वचपाक जाय, हो धबधबो जावपाक जाय, झरो न्ही बारीक, हो धबधबो हाडलो दोतोरान. आनी हो धबधबो असोच जर चालू उरूंक जाय जाल्यार तुमकां
दोतोराक परत निवडून हाडल्याशिवाय पर्याय ना। आज या गोपालकृष्णाच्या मंदिरान या प्रांगणान म्हाका एक गोष्ट सांगीन दिसता, त्या वेळी बिचोली अशीच व्हडली सभा चलताली आनी दोतर मुख्यमंत्री जाले आनी एका सभेक हांव सूत्रसंचालन करतालो। दोतर आयले आनी जेन्ना दोतर मुख्यमंत्री जाले ते काँग्रेसचो एक मनीस म्हजो फ्रेंड म्हणालो, प्रमोद सावंत रे त्या तुमचो मुख्यमंत्री पोर मरे पोर। ताका एकूच सांगलें हांवें, ह्या गोपालकृष्णाक नंदाचो पोरूच म्हणटाले, ह्या गोपालकृष्णान आपल्या करंगळचेर गोवर्धन पर्वत उखल्लो, येद्या व्हडल्या कालियाचें मर्दन केल्याचें त्याच पोरान, कंसाक मारलो तो त्याच पोरान, हो जो प्रमोद सावंत म्हणून जो पोर तूं म्हणटा न्हय हो तुमच्या सगळ्यांचें मर्दन करपाक पुरो आसा। आनी दोतोरान आपल्या कर्तृत्वान तें सिद्ध करून दाखयलें, जे गोंया राज्याचेर न्हय ते भारताचेर किंवा जगाचेर जे संकट आयले कोविडचे, ते संकट ज्या तरेन ज्या आपल्या एक हुशार कौशल्यान ते संकटाचेर मात केली आनी आयज आमी खंय तरी कोविडांसून भायर सरलेले आसा, हाचें श्रेय हांव ह्या गोपालकृष्णाच्या देवळान हांव हे सगळे दोतोराक दिता। जास्त काय उलोवचो ना, खूब जाण उलोवपाचे आसात। ट्युरिजम आनी गोवा गव्हर्मेंट हांच्या वतीन खुबशे डेवलपमेंट काम जाल्ले आसा, आनीकूय जातले, बिचोले थोडे जावपाचे आसा, काय हे कोविडाक लागून पावसाक लागून उरलेले आसा। आमचे आमदार तशेंच जीडीसीचे चेअरमॅन बाब दयानंद सोपटे हांचे जे विजन आसा, तांच्यांनी कितें म्हटलें की ट्युरिजम हो फक्त कोस्टल एरियाचेरच करपाचो ना, तो आमकां इंटिरियर जाग्यान व्हरपाक जाय, आनी त्या खातीर तांचे फुडले खूब प्रोजेक्ट आसा, आनी हे फुडें जावंक जाय म्हणून येणाऱ्या विधानसभेक आमकां बीजेपी सरकार हाडल्या शिवाय पर्याय ना। आनी दयानंदजी सोपटेक हांकांय बी आमचे जे नातलग आसा, सोयरे आसा, मित्र आसा, तांकां सांगचें पडटलें तुमी दयानंद सोपटेच्या पासून रावंक जाय म्हणून। आनी जास्त कांय उलयना, तुमचो आशिर्वाद दोतोराच्या फाटच्यान आसतलो आनी भारतीय जनता पक्षाचो विधानसभेचेर पुन्हा झेंडो लागतलो अशी अपेक्षा धरून म्हजी दोन उतरां सोपयतात। जय हिंद, जय गोमंतक, जय भारत। देव बरें करूं। कडकडे सर मुखार मागता। गोंय पर्यटन उदरगत महामंडळाचे अध्यक्ष तशेंच मांद्रे मतदार संघाचे आमदार श्री दयानंद सोपटे सर की ताणी मार्गदर्शन करचे। श्रीदेव राधाकृष्ण मुरलीधरन यांच्या चरणी नतमस्तक असून आज त्यांच्याच हे जो परिसर जो असा, ज्या परिसराचे सुशोभीकरण झाले असा आणि आज त्याचे उद्घाटन त्या गोवा राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले असा, आणि तेच आज ह्या व्यासपीठाचेर असतात आणि त्यांच्या बरोबर ह्या व्यासपीठाचेर उपस्थित GTDC म्हणजे गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे माझ्या बरोबर संचालक म्हणजे डायरेक्टर म्हणून काम करपी बाप दीपराज प्रभू, आता ज्यांचे आम्ही भाषण ऐकले असे दुसरे बाब राजन कडकडे, आमच्या देवस्थानाचे अध्यक्ष आदरणीय काणेकर, ज्यांच्या मार्गदर्शना खातीर म्हणजे खाला हे काम हेच नाही ते गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे भरपूर कामं पेडण्यापासून काणकोणपर्यंत आम्ही जी करतात असे आमचे सी मिस्टर बदामी व्यासपीठावर सगळ्यांचे नाव घ्या, काउन्सिलर आमचे बसलेले असतात आदरणीय व्यासपीठ, समोर बसलेले GTDC आमचे टेक्निकल स्टाफ बाब मयेकर, बाब बालन, बाब कोळे, बाकी सगळे कार्यक्रमांक उपस्थित आमचे प्रेस भाव, तातूंत
इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आणि या कार्यक्रमांक मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या भावांनी आणि बहिणांनो साहजिकच पहिले सुवातीर तुमचे अभिनंदन करता अभिनंदन इतल्या खातीर करता की या गोवा राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां तुम्ही निवडून दिल्या बद्दल हांव पळयता तांच्या बरोबर काम करता आसतना ज्या मनशान साहजिकच डॉक्टरी पेशा आणि डॉक्टरी पेशाच्या माध्यमातून जनतेची सेवा करता आसतना म्हाका दिसता जनतेचो आशीर्वाद पाठिंबो आणि त्याचबरोबर देवदेवतांचो आशीर्वाद जेणे करून आज या गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बऱ्यापैकी म्हणजे तळमळीन दिसरात काम करतात आणि सदांच म्हाका याद जाता कारण गेली 22 वर्षां एक राजकारण करता आसतना हे राजकारण करपी राजकर्ते खूप पळयले पण ज्या राजकारण करपी राजकर्त्याचे लोकांच्या मताच्या आधाराचेर आमदार जातात मंत्री जातात या गोयांत खूप मुख्यमंत्री आम्ही पळयले हांवें न्ही तुम्ही पळयले पण जशेशी पॉझिटिव्ह थिंकिंग आणि पॉझिटिव्ह माइंड हे जर दोन गोष्टी जर असतात झाल्या ह्या राज्याची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सगळ्या पद्धतीचे डेव्हलपमेंट जावपाक उशीर वचना हे आदरणीय आमचे लाडके डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री म्हणून ह्या गोयांत ह्या गोंयच्या जनतेक दाखोवन दिल्या भावनो आज आम्ही पळयतात तुम्ही तर मुद्दाम पहिलीचो ह्या देव म्हणजे देवळासोबतचो भाग म्हणजे परिसर तो आणि आज आता आम्ही ज्याचे उद्घाटन केले ज्या पद्धतीन ब्युटिफिकेशन केले ते मैसा कितलोसोच बदल हा हांव म्हणिना हांव फक्त याद करता ह्या देवळाचे परिसराचे पण तुमकां सांगपाक अभिमान दिसता की आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत यांचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मार्गदर्शना सकयल ज्या पद्धतीन पेडण्यापासून काणकोणपर्यंत ह्या टुरिझमाच्या माध्यमातून जी कामां झाल्यात चालू आहात फुडें जावपाचे असतात म्हणजे विजन ज्याका आम्ही म्हणतात दूरदृष्टी ज्याका आम्ही म्हणतात हे दाखवून दिलेलं बरं हांवें पहिली जाणा आसले गोव्याचे टुरिझम म्हणजे सी अँड सँड फक्त बिचीस ह्याच्या पयली कितेंच नसले बिचीस आसले पण बिचार जे टुरिस्ट येताले नॅशनल इंटरनॅशनल पण तांकां प्रायम ज्यो सुविधा आसपाक जाय म्हणजे टॉयलेट चेंजिंग रूम लॉकर सिस्टम हे जे जाय आसले ह्याच्या पयलींच्या सरकारांनी नो डाऊट आमचे भारतीय जनता पक्षाचे गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री जे आज जरी आमच्या ना जे मनोहरभाई पर्रीकर त्यांच्यानी जो धडो घालून दिलो त्यांच्यानी जी पावलां ह्या गोयच्या जनते खातीर ह्या गोयच्या डेव्हलपमेंटा खातीर घातली त्याच पावलांचेर पावलार पावल दवरून आमचे मुख्यमंत्री चलतात म्हणूनच ह्या गोयांत देवान दिल्ली काणकोण म्हणजे पाळोळे पासून माझ्या पेंड मांद्रे पर्यंत दिल्ली बिचीस ज्यो सुविधा नसल्यो ते आज आम्ही करतात आज आम्ही पळयतात ह्याच्या व्यतिरिक्त आज जर आम्ही पळयले जाल्यार ॲडवेंचर टुरिझम इको टुरिझम हिंटरलँड टुरिझम हेल्थ टुरिझम अशा वेगवेगळ्या टुरिझम सेक्टरच्या माध्यमातून आम्ही एक डेव्हलपमेंट करीत असत आज कितलेशेच प्रोजेक्ट नॉर्थ त्याचबरोबर सात गोयांत चालू असत आणि जर आम्ही जे प्रोजेक्ट कंप्लीट झाले ते पळयले जाल्यार म्हाका दिसता आमचे गोंयकार गेले 10 वर्सां पयलीं खंय तरी जर फॉरेन कंट्री आसले त्याच्या उपरांत 5 वर्सां पयलीं खंय तरी फॉरेन कंट्री आसले आनी आतां जर गोंयांत जर येयले नॉर्थ तशें सावथाक जर फिरपाक जर गेले जाल्यार ह्या गोंयची खंय तरी परिवर्तन काया पलट बऱ्यापैकी डेव्हलपमेंट इन ऑल रिस्पेक्ट इन ऑल सॅक्टर जाल्ले आसा म्हणून चड टायम घेयना पण अंडर हीज लिडरशीप चेअरमॅन म्हूण हांव जी कामां वीथ द सपोर्ट अँड हेल्प ऑफ ऑल माय स्टाफ ऑफ GTDC जे बऱ्यापैकी सहकार्य मेळटा म्हणूनच अभिमानान सांगाशें दिसता की हे साखळी मतदारसंघान
फक्त राधाकृष्ण मुरलीधराचे देवळच नाही तर तुमच्या माहितीत जर सांगता शेजारेक असले आमचे मयेचे लेख मयेम लेख खरी मध्यंतरी आमचे जी कोविड कोरोना व्हायरस आले संकट आले ज्या पद्धतीन बाब राजन कडकडेन म्हटले या संकटाक मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीन त्यांनी तोंड दिले या गोयच्या जनतेची ज्या पद्धतीन जीव वाचयलो त्यांच्याबरोबर नो डाऊट आमचे हेल्थ मिनिस्टर ते असतात पण ज्या पद्धतीन संकट म्हणजे संकटाक तोंड दिले आज सगळ्यांक खबर हा इंडियन म्हणजे आमच्या भारत देशातले जे बाकी जो राज्य असतात ह्या सगळ्या राज्यापैकी गोवा नंबर एक करपी ह्या गोय राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत बरो आज आम्ही पळतात खरी फाटल्या म्हणजे मार्च 20 मार्च 2020 ज्या दिसा लॉकडाऊन झाले त्यांनापासून जी जी संकटं आली आणि ह्या संकटाक लॉन्च जे जे म्हणजे प्रामुख्यान कोविड कोरोना व्हायरस ह्या संकटाक मात दिता असताना दीस रात ज्या पद्धतीन काम केले दीस रात काम करता असताना सोयी सुविधा म्हणजे ती हॉस्पिटल असो आमचे ऑक्सिजन तो प्रॉब्लम सॉल्व केलो व्हेंटिलेटर असो खाटी असो सगळ्या तरेचे म्हणून आज तुम्ही आम्ही सगळे म्हणतात की कंपेअर टू अदर स्टेट्स ऑफ दीस अवर कंट्री ऑफ इंडिया गोयन आज खूपच मिनिमम केसीस झाल्या आणि याचे एकमेव कारण म्हणजे ज्या पद्धतीन आमच्या मुख्यमंत्र्यान वॅक्सिन डोस कंपल्शन असे केले ज्या पद्धतीन भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यातून काउन्सिलर चेअरपर्सन सरपंच उपसरपंच सगळे कार्यकर्ते आपापल्या गावांनी आपापल्या पंचायतींनी ज्या पद्धतीन तो डोस लोकांपर्यंत पावयलो म्हणूनच नंबर वन आमचं गोवा हे बाबतीत थंय जाल्लो म्हणून सांगू वतालो ह्याच्या व्यतिरिक्त आमचे हरवळचे रुद्रेश्वर टेंपल आणि हरवळचो धबधबो जो आमकां सगळ्यांक फामाद आहा म्हणजे सगळ्यांक फामाद आहा गोंयांत न्हय गोंया भायरय फामाद आहा आज तुमच्या माहिती खातीर सांगता तांची जी दूरदृश्टी जी आसा जेका आमी विजन म्हणटात त्या विजनाच्या माध्यमातून दूरदृश्टीसून तो सुद्दां जवळजवळ 12.5 कोटी खर्च करून मग मागीर ते रुद्रेश्वर देवाचे टेंपल असो तो धबधबो असो ते सुद्दां आमी घेतलेले आसा म्हणजे त्यांच्यांनी घेतलेले आहा आणि म्हाका दिसता तेजें काम म्हणजे टेंडरींग प्रोसेस बाकी ज्यो फॉर्मेलिटी सगळ्यो जाल्ल्यो आहात टेंडर फ्लोट जावपाचो आसा कदाचीत फुडल्या 10 दिसां भितर तेजो टेंडरय जातले आनी दोतोर म्हाका विचारताले कदाचीत इलेक्शना पयलीं आमकां फावंडेशन स्टोन घालपाक मेळपाक जाय नक्कीच कदाचीत नोव्हेंबर बिफोर एंड ऑफ नोव्हेंबर आमी फावंडेशन स्टोनय घालतले म्हणजे एक एक प्रोजेक्ट प्रत्येक म्हणजे प्रामुख्यान ह्या साखळी मतदारसंघान GTDCच्या माध्यमातून आम्ही हाडटले कारण त्याच व्यतिरिक्त आज जर आम्ही पळयले मांद्रे मतदारसंघान त्याचबरोबर पेडणे तालुक्यात देवदेवतांची देवळां ज्या पद्धतीन आम्ही सुशोभीकरण केल्यात हांव बसल्या विचार करतालो आमचे टुरिस्ट येतात नॅशनल टुरिस्ट येतात इंटरनॅशनल टुरिस्ट येतात खुबशे देवाचे भक्त असतात आणि हे देवाचे भक्त जेव्हा येतात त्यांना आम्ही पळतात फोण्यात अंतरुज महाल जे म्हणतात त्या देवळाने व्हिजिट देतात आज आमच्या पेडणे तालुक्यात जर गेले तुमच्या साखळेन जर गेले जाल्यार ह्या देवाचे ज्या पद्धतीन देवळ जाल्ले आहा तशीच देवळाची ब्युटी विशेष बऱ्यापैकी जाल्ले आसा म्हणून खरी टुरिस्टांक आम्ही सर्वीस दिता असताना फक्त 4 दिसांक गेले 5 दिसांक गेले फक्त बिचार बजा मारलेली गेले असे जावचे ना ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ह्याच्या फुडें त्या व्यतिरिक्त बरी बरी जी देवळां ब्युटिफिकेशन केल्ले आहा आम्ही देवळां त्याचबरोबर चर्चीचे केल्ले आहात चर्चीचे इवन ओल्ड गोवा चर्च सेंट्रल गव्हर्नमेंटाची स्कीम जी आहा प्रसाद स्कीम ज्याच्या अंतर्गत 48 करोड्स आमकां फायनान्शियल अप्रुवल मेळ्ळ्या तेय करतले बोंडला झू ताचे खातीर जवळजवळ 52 कोटी आमकां अप्रुवल मेळ्ळे बिचीस जे आसात हे आयकॉनिक बीच जावचे हाच्या खातीर कोलवा बीच जे आसात हाका 180 कोटी ते प्रोविजनय सेंट्रल गव्हर्नमेंटचो जो टुरिजम डिपार्टमेंट आहा ते जाल्ले आसा हे जो ब्युटिफिकेशन जाला हे खंयचे सेंट्रल गव्हर्नमेंटाचो फंड न्हू जे ह्या गोंय राज्याचे मुख्यमंत्री जे फायनान्स डिपार्टमेंट ते सांबाळटात त्या स्टेट फंडांच्यान 4.5 कोटी खर्च करून ह्या देवाचे ब्युटिफिकेशन केल्ले बानो
आम्ही एक लक्षात दरबाज आहे, जे माणूस लोका खातीर दिसरात काम करतात, जे माणूस म्हणजे प्रामुख्याने आमचे मुख्यमंत्री तुमच्या आमच्या खातीर काम करतात, दिसरात काम करतात, ह्या गोयच्या जनते खातीर, त्याच्या व्यतिरिक्त हे गोयच्या गोयन देवान दिल्ली बीचीस असो, देवान दिल्ली खंय तरी म्हणजे मेल लेक ते असो, हरवळ्या सारखो धबधबो असो, आमचे बोर्डा असो, त्याचे ब्युटिफिकेशन जर आम्ही केले, जर नाही आम्ही करतले, कारण ते त्यांच्यानी ठरवले असा, आम्ही त्यांच्या खंय तरी जसे म्हटले की आमच्या काणेकरात आदरणीय मुख्यमंत्र्याक सपोर्ट असतो असतो. दयानंद सोपटे एक असे व्यक्तिमत्व असा, गेली 22 वर्षा राजकारण करता असताना आजही याद करता, आयुष्यभर याद करतो तो आदरणीय मनोहरभाई पर्रिकराचो, त्यांची दूरदृष्टी, त्यांचे व्हिजन आणि त्या दृष्टीच्या माध्यमातून गोयच्या जनतेची वेगवेगळ्या स्तराचेर केली डेव्हलपमेंट, म्हणजे वेगवेगळ्यो स्किमी असो डेव्हलपमेंटच्या संदर्भात आम्ही पळयता. ज्या जाग्यार बिचीस नसले विदीन शॉर्ट पिरियड बिचीसय बांधले, आज तेच काम आदरणीय मुख्यमंत्री करतात. साहजिकच जे लोकांची जनतेची सेवा करतात, ह्या गोयच्या भूमीची सेवा करतात, त्या तसल्या म्हणजे अशा आदरणीय व्यक्तीबरोबर दयानंद सोपटे हे सदांच असतलो, कारण आमकां पळोवपाक जाय, आमकां दाखोवन दिवपाक जाय गोवा आमचे राज्य एक नंबर राज्य आमकां करपाचें आसा. नक्कीच ते करता आसतना गोयच्या जनतेचो जिवय सांबाळपाक जाय, गोयच्या जनतेचो जीव सांबाळटा आसतना वेगवेगळे ज्यो स्किम ज्यो आसात लिंक वीथ हेल्थ ते आमकां फुडें व्हरपाक जाय, आनी दोनूय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट आनी ह्युमन डेवलपमेंट हे दोनूय गोश्टी घेवन आमकां फुडें वचपाक जाय. नक्की देवदेवांचो आशिर्वाद आहा, तुमचोय जनादेश, जाणट्यांचो आमचो आशिर्वाद, भाव भयणांचो पाठिंबो हाचे फुडें म्हणजे येणाऱ्या 2022 नक्कीच मेळटलो, आनी जी सपनां तुमची तुमच्या बरोबर आदरणीय मुख्यमंत्र्यांची जी आसात ही पूर्ण जावपाक सदैव तुमचो हातभार पाठिंबो आसतलो. हांगा चेअरमॅन मेळ्ळो, एक्चुली आदरणीय मुख्यमंत्री काल माझ्या मतदारसंघात आसले, इलेक्शन लागीं पावला, हांवें म्हटलेलें दोतोराक चड करून हांव पावना मातशें समजून घेयात, कारण साखळेच्यान पेडणे वचप येवप वचप म्हणजे 2-3 वरां वयतलीं, इलेक्शन लागीं म्हणून खंय तरी प्रचाराच्या माध्यमांत खंय तरी 20-25 घरां करूं शकतलो. पण मागीर चिंतलें आमचे मिस्टर आमचो बरो बदामीन ताणें म्हाका फोन केलो, सर तुमी येवपाक जाय, मातसो टायम काडपाक जाय, सगळ्याक खंय तरी मान राख, सगळ्याचो मान राखचो पडटा, म्हणून मुद्दाम आयलो. तुमी साखळेकारांनी बऱ्या पैकी मान सन्मान दिलो, हाज्या खातीर तुमचे मनासून आभार व्यक्त करता आणि माझे भाषण सोपयता. देव बरें. देव बरें करूं सोपते सर. आमचे एजी बाब देवीदास पांगम हांगा आयिल्ले आसा, हांव मागतां तांचे कडेन की तांणी माचयेर येवचे, एकदां नेटान ताळयांनी स्वागत जावपाक जाय तांचे. हांव मागतां बाय दिप्ती कडेन की तांणी आमचे एजी बाब देवीदास पांगम हांचे स्वागत करचें. गोंय सरकाराची बरीच तोखणाय जाली, दोतोर प्रमोद सावंता बद्दल बरेंच हांगा उलोवप जालें, कडकडे सरान कडकडीत भाशणान सुंदर शब्दान तांचे श्रीकृष्णा कडेन वर्णन केलें, तुलना केली, तशेंच सोपते सरान कितल्याशाच येवजण्या बद्दल म्हायती दिली. खरेंच ह्या सगळ्या गोश्टी कडेन जर गोंयभर लक्ष दितलो जाल्यार एक दूरदृश्टी आसप, एक विजन आसप खूब महत्वाचें आसा, आनी मुखेल म्हणजे पॉझिटिव्ह विचार असप हे खूप महत्त्वाचे असा, आणि आता वेळ आयलो असा हेच पॉझिटिव्ह विचार ऐकूपचे. हांव मागता माननीय मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे कडेन की तांणी आपले विचार मांडचे. गोवा ट्युरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हांच्या वतीन ब्युटिफिकेशन ऑफ राधाकृष्ण टेम्पल साखळे हाज्या उक्तावणाच्या सोहळ्याक आमच्या मदीं आसात GTDC चेअरमॅन बाब दयानंद सोपटे, आत्ताच ज्यांचे व्यासपीठार आगमन झाले ते राज्याचे अटॉर्नी जनरल बाब देवीदास पांगम, या देवस्थान कमिटीचे अध्यक्ष म्हणजे मित्र बाब अनिल काणेकर, साखळे म्युन्सिपाल्टीचे चेअरपर्सन बाबराया पारसेकर, या
वार्डाचे काउंसिलर बाब दयानंद बोरयेकर, दुसरे आमचे काउंसिलर बाब आनंद काणेकर, व्यासपीठाचेर आशिल्ले आमचे जिल्हा पंचायत सदस्य बाब गोपाळ सुर्लकर, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे मानेस्त या देवस्थानचे पदाधिकारी, त्याच बरोबर आमचे GTDC चे डायरेक्टर आणि बाकी सगळे काउंसिलर समोर आशिल्ले म्हज्या सगळ्या भावा आणि भयणांनो, GTDC चो सगळो स्टाफ, खास करून बदामी आणि त्याची पुराय टीम ज्यांच्यानी हो प्रोजेक्ट फुडें व्हरपा खातीर सातत्यान प्रयत्न केल्या, बाकीचे कॉन्ट्रॅक्टर्स आणि बाकी सगळे जण, म्हणजे मोगाळ भावांनो आणि भयणांनो, बाब बदामी हांणी तुमकां पुराय प्रोजेक्ट हो एक्सप्लेन केलो की ह्या प्रोजेक्टा खातीर आमी 4.5 कोटी रुपया हे खास करून ह्या पुराय सरावंडींग जो ब्युटिफिकेशन परिसर, म्हणजे 2 वर्सां हाचो मेंटेनन्सूय बी आमच्या GTDC कडेन आसतलो. हांव जस्ट सुरवात जाल्या उपरांत तो प्रोजेक्ट पळयतालो आणि बारकायेन, म्हणजे हाज्या सुरवाती पासून तो सोपा पर्यंत आम्ही सातत्यान खूपशे फावटी फॉलोअप घेतले. अनिल असतलो, चिमुलकार असतलो, त्यांची पुराय कमिटी असतली, हे कितलीशेच फावटी हे नाका, हांगा हे करचे कशें दिसतले, हे परत 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 आम्ही रिव्हिजन हेजे घेत आशिल्ले. हाजी सुरवात झाली खरें म्हटल्यार एक फाटले फावटी आम्ही एक आमचे इफ्फीचे नाटक हांगासर लायल्ले, आणि ते इफ्फीचे नाटक लायले तेन्ना अनिलाक हांवें म्हटले की आमकां पुराय परिसर, जर देवळाचो हो परिसर सुशोभीत केलो, फक्त आणि फक्त न्ही म्हटलें हांवें, देवळां दिवपी लोकांची संख्याय म्हटलं आनी डब्बल वाडटली. आनी खरोखरच म्हणजे पयलीं 4-5 जाणूच जे देवळांत फेरो मारताले, म्हाका आतांच भय्यान सांगले 100 लोक म्हणपाले आतां येवपाक लागलेले आसा सकाळचोच देवळां खातीर, म्हणजे पुराय मॉर्नींग वॉक करपा खातीर. निश्चितच देव राधा कृष्णाच्या कृपेत, आम्ही म्हणटा की डे बाय डे देवळांत येवपीच न्ही तर साखळेन येवपी लोकांची संख्या जी आसा ही देव राधा कृष्णाच्या कृपेत आनीक खूप मोठ्या प्रमाणात वाढटली. आमच्या साखळी शहर आनीक सुशोभीत, तितूर भर घालपा खातीर राधा कृष्णाचो हो परिसर आनीकूय बी म्हणजे चड भर घालतलो हाजी म्हाका निश्चितच खात्री आसा. हांव एक गजाल प्रामुख्यान नमूद करता की पुराय ह्या परिसरात आम्ही म्हटला की 2 वर्सां मेंटेनन्स आम्ही करतले, बट ताज्या फुडली मेंटेनन्स ही कमिटीची जबाबदारी आसा. कारण आम्ही प्रोजेक्ट एखादो करून दिता सरकार, बट तो प्रोजेक्ट मेंटेन करप आणि तशाचो तसोच तो प्रोजेक्ट लोकां खातीर सातत्यान उपलब्ध करून दवरप ही त्या प्रोजेक्ट जेंका आमी दिता तांची जबाबदारी आसा. त्या खातीर आमी म्हटलां की 2 वर्सां जरी आमी केले आसत जाल्यार फुडली कितलीशीच वर्सां, म्हणजे जशें म्हटलें ह्या देवळाचो जर इतिहास काडीत जाल्यार म्हाका दिसता जवळपास 116 वर्सां ह्या देवळाचो म्हणजे इतिहास म्हाका खबर आहा, त्या प्रमाणे म्हज्या सुनील बाब काणेकर विचारला त्या प्रमाणे 116 वर्सां पयलीं हे देवूळ आणि परिसरातलो हो परिसर जो डेव्हलप केला, आणि त्या निमित्तान त्या खातीर फुडली 100 वर्सां आमकां हे जर मेंटेन उरतले आसत जाल्यार देवस्थान कमिटीची जबाबदारी आसा, आणि निश्चितच तुम्ही सगळे जाण ते मेंटेन दवरपा खातीर सातत्यात वावुरतले हे हांव मागता, आणि निश्चितच ते वावुरचे. आम्ही जो परिसर म्हणजे त्यांना जे लॉन डेव्हलप केला ताज्या खातीर असलेलो स्प्रिंकलर्स घातल्या, सायडीची म्हणजे देवाक न्हाणोवपा खातीर उदक लागता ती बांय डेव्हलप केला, वेगवेगळे सिटींग्स डेव्हलप केला, वेगवेगळ्या पालखी जेन्ना देवळाच्या भोवती भोंवता ती पुराय परिक्रमा, म्हणजे भैया म्हाका आतां म्हणटालो की पालखी भोंवता आसतना आमकां गुणे लागताले, पण आतां एकूय गुणो आमकां कोणाकूच लागचो ना, म्हणजे निश्चितच आमकां इतके दीस ही हे हांव खरें हांवें केलां हें केन्नाच म्हणना, देव राधाकृष्णाचीच कृपा आसा, तांच्यांनी म्हाज्या तकलेंत हाडून दिलें आणि हो खरो म्हणटा परिसर डेव्हलप म्हणून हे म्हणपाक कांयच हरकत ना. त्या खातीर आज हो प्रोजेक्ट लोकार्पण करता आसतना मनाक खूप बरें दिसता, मनाक खूप खोस भोगता. जो ॲक्च्युअल म्हणजे नीड जी आसा, म्हणजे गरज जी आसा, हांव देवा खातीर म्हणना परिसरातल्या लोकां खातीर हो प्रोजेक्ट खूप महत्वाचो आशिल्लो, आणि तो साखळेतल्या सौंदर्यीकरणात अजूनही भर घालता. त्याचो ल्हानसो पार्ट म्हणजे पार्किंग आणि बारीकसो उरला, निश्चितच आमच्या फुडल्या केन्ना तरी जो उरलेलो पार्किंग आणि बाकीचो परिसर जो डेव्हलप करपाक जाय तो निश्चितच मागीर करूया. बट तरी असताना हांवें बदामीक सांगला की उरलेली पार्किंग एरियाय तुमकां लेवल करून दितालो, आणि म्हाका संजू बाब काणेकर तसली गेटूय सांगतालो, ती गेटूय बी आमचो बदामी ती गेट जी आसा ही निश्चितच तुमकां करून मेळटली. आयच्या ह्या प्रोजेक्टाच्या उक्तावणाच्या वेळार हांव सहज अनिल उलयता उलयता पुला बद्दल उलयलो. हांव सहज 2012 हांव आमदार म्हणून साखळेंतल्यान निवडून आयलो, आणि हांव विचार करतालो की 2012 आमी खंयचे खंयचे प्रोजेक्ट साखळेंत केले काय. सहज हांवें एकदां फाटी वळून पळयलें, म्हणजे साखळेच्या विकासात फक्त आणि फक्त साखळे मुन्सिपाल्टीच्या विकासात म्हाजो ल्हानसो वांटो आसा काय कितें,
हाँ थोड़ासो याद करता हमें पड़े कि साखेतले लहानशा त्या आता मजे साई नर्सिंग इंस्टिट्यूट चलता तिथुर हॉस्पिटल चलता साखेतले हॉस्पिटला तो पुराय प्रोजेक्ट वो कंप्लीट करून लोकार्पण करपाचे भाग्य मका मेळे। साखळेतले रविंद्र भवन 2007 सुरू जाल्ले आसतले बट फक्त खंय तरी तेजो फाउंडेशन स्टोन आनी साचोच घातलेलो बट तो प्रोजेक्ट पुराय करून साखळेतल्या लोकां खातीर दिवपाचोय मान तुमीच साखळेकरांनी म्हाका दिलो। पुराय हांव पळयतालो की साखळेतलो लाकडी पूल हाची चर्चा सद्दां जाताली, पुर्तुगीज टायमा वेलो पूल तसोच आसा, पुर्तुगीज टायमा वेलो पूल तसोच आसा, वो पूल पडलो जाल्यार आमी कितें करताले। आमच्या बऱ्याच जाणांच्या तकलेन बाब आमचो आनंद काणेकार फाटीकूच लागलो, ना जो तर हो पूल जावंकूच जाय म्हणलो आनी लास्ट तेणी ताकीद दिली ह्या इलेक्शनां वयच्या पयलीं जावपाक जाय म्हणपालो। आमी साखळेंतल्या ज्या लाकडी पुला वयल्यान सायकली वचनासली म्हाका दिसता आयज 2 4-व्हिलर वेवस्थीत रित्या तेज्या वयल्यान पास जावपाक शकता अशा पद्दतीची सोय लोकांक करून दिली। शिक्षणा कडेन आमी कमी रावूंक ना, साखळे गव्हर्मेंट कॉलेज म्हणजे जी गव्हर्मेंट कॉलेज साखळेची ल्हानशा जुन्या बिल्डिंगेंत आशिल्ली प्रशस्त अशी साखळेंतली गव्हर्मेंट कॉलेजीची बिल्डींग फाउंडेशन स्टोन घालून ती बिल्डींग पुराय करपाचोय बी तुमी खरोखरूच म्हाका संद दिली। हांव ताज्या व्यतिरिक्त जर पळयत जाल्यार वेगवेगळे प्रोजेक्ट साखळेंतली गव्हर्मेंट हाय सेकेंडरीची बिल्डींग म्हणजे जी अक्षरशा त्या बिल्डिंगेंत भुरगे वचो काय नाका, म्हणजे त्या बिल्डिंगेची जेन्ना हांव 2012 हांव आमदार जालो तेन्ना 100 भुरगे ॲडमिशन घेवपाक भियाताले, बिल्डींग आयज पडटली काय फाल्यां पडटली तो तकली हालयता तो पळय, इतकी परिस्थिती तिची आशिल्ली। बट पुराय बिल्डींग परत एकदां रिनोवेट करून आमी लोकार्पण करपाक वेळ अवश्य आयज 450 भुरगे त्या बिल्डिंगेंत शिकता, दर वर्सा 450 बिल्डींग त्या भुरगे ॲडमिशन्स करतात। आमी मल्टीपर्पज हॉल खूब पयलीं बांदलेलो म्हणजे इन म्हाका दिसता हॉस्पिटलाच्या उपरांत साखळेकरां खातीर मल्टीपर्पज हॉल हो कितलीशींच वर्सां पयलीं बांदलेलो, म्हणजे थंयसरलो जीम आसतलो थंयसरले बाकीचे इक्विपमेंट आसतले म्हणजे एकदम जर्जर अवस्थेंत आशिल्ले। आमच्या तकलेंत आयलें की होय प्रोजेक्ट खंय तरी रिनोवेट करपाक जाय आनी पुराय थंयसरलो म्हणजे टेबल टेनीस कोर्ट आसतलो, बॅडमिंटन आसतलो, दाती बाब आपली तकली हालयता ताका खबर आसा कारण तो रेगुलर थंयसर बॅडमिंटन खेळो वळपी आजुनूय बी तो बऱ्या पद्दतीचे बॅडमिंटन खेळटा म्हणून इवन दो थंयसरलो जीम आसतलो। हांवें कित्याक सांगता, आरोग्याच्या बरोबर शिक्षण आसतलें, शिक्षणाच्याच बरोबर जीम आसतलो, जिमाच्याच बरोबर फक्त उरता उरला तो बस स्टँड, थोडोसो डिले जालो कोविडाच्या काळा खातीर बट तो बस स्टँडूय बी थोड्याच दिसां भितर आमी लोकार्पण करतले निश्चितच, म्हाका खात्री आसा त्याय प्रोजेक्टाचे जाता तितके बेगीन आमी लोकार्पण करतले। आनी ब्युटिफिकेशन ह्या पद्दतीचेच म्हणजे वेगवेगळ्या ब्युटिफिकेशनाचे प्रकल्प हेय बी, म्हणजे पहिलो प्रोजेक्ट आमी राधाकृष्णाचे देऊळ हे ब्युटिफाय करून कंप्लीट केलो, दुसरो प्रोजेक्ट आमदार सोपटे बाब ह्यांच्यानी सांगला त्या प्रमाणे स्वदेश दर्शन स्किमीच्या अंतर्गत पुराय खरें म्हटल्यार इट इज अन इंटरलँड सर्कीट, आमी जवळपास पणजे पासून मयम लेक पासून आमचो हरवळे आनी हरवळे पासून बोंडला हो कंप्लिटली ट्युरिजम सर्कीट डॅवलप करपाचे आसा, ज्या परिसराचो रोड आसतलो ब्युटिफिकेशन आसतलें ह्या प्रोजेक्टांचें ब्युटिफिकेशन आसतलें। बट तो प्रोजेक्ट आमचो जरी गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन पेंडींग आशिल्लो आमी एक स्टेप फुडें वचून आमच्या रुद्रेश्वर देवाचें पुराय सुशोभीकरण होय प्रोजेक्ट ताणें सांगला त्या प्रमाणे जाता तितके बेगीन ताजोय फाउंडेशन स्टोन जातलो आनी निश्चितच आमी होय प्रोजेक्ट हे कंप्लीट करपाक शकतले। म्हाका खात्री आसा की अशा पद्दतीचे वेगवेगळे प्रोजेक्ट घेता आसतना आमकां साखळेकारां खातीर सगळ्यांत महत्वाचो आसा तो म्हटल्यार आमचो रोड वायडनींग जावप, रोड ब्युटिफाय जावप आनी ताज्याय खातीर आमी तोय प्रोजेक्ट ऑलरेडी द ट्रायल बेसीसचेर फ्रॉम होंडा ब्रीज म्हणजे होणाचो आमचो पूल हॉस्पिटल पर्यंत ज्याचे आमी सर्कल डॅवलप करपाक शकले त्या सर्कल पर्यंतचो प्रोजेक्ट थोड्याच दिसांनी म्हणजे हो प्रोजेक्ट हांव खास करून दोनी परिसरात रावपी आमचे सगळे लोक आसा हे NOC दिवपाक शकले आनी ह्याय प्रोजेक्टाचे आमी फाउंडेशन स्टोन थोड्या दिसां भितर घालतले। निश्चितच वय रस्तो जो आसा वो वायडनींग जावन कंप्लिटली ब्युटिफाय आमकां घेतला तो फोर्ट म्हणटा आसतना तो एक परत रिज्यू तो प्रोजेक्ट अशा पद्दतीचो आसतलो की आमी जेन्ना म्हणटा की सांच्या आदेशाक घेवन आमकां हांगासर परिसरात सगळ्याक बसपाक मेळटा त्याच पद्दतीचो तोय प्रोजेक्ट जातलो जे करून वेगवेगळे इव्हेंट जे आमकां ल्हान ल्हानशे ओपन इव्हेंट जे करपाक मेळटा हे इव्हेंट आमकां त्या साखळेंतल्या फोर्टार करपाक मेळटलो। ऑलमोस्ट म्हाका दिसता एप्रॉक्सिमेटली 4 crore rupees आमी स्पेंड करून तो साखळेंतलो फोर्ट होय डॅवलप करपाचे आसा अशा पद्दतीन हांव कित्याक सांगता तर आयज पर्यंत गोंय राज्यांत
म्हणजे मास्टर प्लॅनिंग जर झाले असत जाल्यार ते फक्त आणि फक्त एकेच सिटीचे झाले, विच इज द कॅपिटल सिटी, विच इज पणजी. आणि दुसरे मास्टर प्लॅनिंग जर जावपाक शकले जाल्यार ते फक्त आणि फक्त साखळे म्युनिसिपालिटी, साखळे शहराचे ते मास्टर प्लॅनिंग कंप्लीट झाले. बऱ्याच जाण विचारतात म्हणजे विरोधकांक उलोवपा खातीर कांयच विषय नसल्या कारणान मास्टर प्लॅनिंग खंय गेले काय म्हणून आम्ही सांगले, हीच ती गजाल आसा, हीच त्यो वेगवेगळ्यो गजाली आसा की आम्ही मास्टर प्लॅनिंगात हाजो आस्पाव केला. मास्टर प्लॅनिंग इम्प्लिमेंट करपा खातीर हांव सांगतलो जाल्यार म्हाका आनीकूय एक वर लागतलें. आमी आउटपोस्ट कंप्लिटली, आउटपोस्टाची फक्त एकूय भिंत उरोंक ना, खरें म्हणल्यार कोणी ते पळयले आसत जाल्यार ते कंप्लिटली न्यू आउटपोस्ट जाले. जे ल्हानशा त्या पोर्तुगीजाचे जेन्ना ते पोर्तुगीज हांगासर आसले तेन्ना बारीकशें हॉस्पिटल आशिल्लें, तेजी एकूच भिंत उरल्या, ती कंप्लीट बिल्डींग नवी जाल्या, नवे आउटपोस्ट आमी लोकार्पण करपाक शकले. आमकां बरेचशे फावटी जे जाय पडटा ते रस्ते आणि वायडनिंग हे करपाक, आम्ही विर्डेचो पूल बांधून हांगासर येऊपाची नवीन एंट्री जी आसा ती आमोडेतल्यान हांगा येवपा खातीर एंट्री दिली. थंय दयानंदांक सांगला, थोड्या जाणांक अनिलान जर विषय लक्षांत घेतलो आणि देसायांनी खास करून जर लक्षांत घेतलें, बावळंगतडच्यान रोड वायडनिंग जावपी रोड ब्युटिफिकेशनचोय प्रोजेक्ट बावळंगतडचो कंप्लीट वाडो होय कंप्लीट घेवपाक शकले. वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट हांव तुमकां अजूनही दोन तीन सांगपाक तरी सुद्दां विसरलो म्हणून हांव म्हणटा की आमी सुभाषचंद्र बोस गार्डन हे आमच्या हाऊसिंग बोर्डात एक बऱ्यातले बरे गार्डन, म्हणजे जे हांव सांगता 150 पेक्षा चड मेडिसिनल प्लांट त्या गार्डनात लायिल्ली आसा. मुद्दामून सांचे जर तुम्ही तितली जरी म्हणटा आमी आमकां ऑक्सिजन जरी बरो घेवपाचो जालो 150 पेक्षा चड मेडिसिनल प्लांट त्या गार्डनात लायिल्ली आसा. आमी सांचे वचून जरी गेले आसत जाल्यार म्हाका दिसता हेल्दी एअर आमकां त्या गार्डनांतल्यान मेळोंक शकता. अशा पद्दतीचो आमी आमच्या हा फॉरेस्टाच्या वतीन गार्डन डॅवलप केलें, ताका सायडीकूच आशिल्लें, आमी ट्युरिजमाच्या वतीन आशिल्लें, ताच्या पयलींचो आमचो चिल्ड्रन पार्क थंयसर आमी डॅवलप करपाक शकले. हो एक इनोवेटीव प्रोजेक्ट आसा. आनी आनंदाचो तो ल्हानसो पूल म्हणजे साखो अजूनय साखो म्हणण्या पेक्षा तो पूलूच जाल्लो आसा. आनंद साखो म्हणटालो पण आनी एक पूल तेणी बांदलो जेणे करून बावळंगतडच्यान डायरेक्टली आमकां असो रावंड मोर येवपाची गरज ना, डायरेक्टली बाजारांत एप्रोच रोड जो आसा विर्डेकार तांकां डायरेक्टली एप्रोच रोड होय आनी थोड्या दिसां भितर आमी उक्तावण करपाक शकताले. सिवरेज प्लांटाच्या बद्दल माननीय प्रताप सिंग राणे सद्दां उलयताले साखळेचो सिवरेज प्लांट कितें जालें काय म्हणून, कितें जालें काय म्हणून. गेली कितलीशींच वर्सां बंद आशिल्लो पण आमी इनिशिएटिव्ज घेवन थोडोसो जरी बंद पडलो आसत जाल्यार आमी साखळेंतलो सिवरेज प्लांट जो आसा हो बऱ्यापैकी कार्यनिवृत्त करपाक शकले. खूब सिवरेज प्लांट आसतले पण ह्या पद्दतीन आमी ताका फास्ट ट्रॅक करून तोय बी जो आसा कार्यनिवृत्त केलो. अशा पद्दतीचे हांवें फक्त सांगलें की आतां पर्यंत नवीन म्हणजे साखळेकारां खातीर आतां पर्यंत हांव मुद्दामून रविंद्र भवनाच्या सायडीक आमी नवीन सुसज्ज अशें लायब्ररी सुरू केल्या. आमची मिसेस जाते त्या लायब्ररीत कायम वता, तिका वाचनाची आवड आसा. हांवें कित्याक सांगलें, तुमी एक सुद्दां गजाल जी आसा सुसज्ज अशी सेंट्रल लायब्ररी तालुका लायब्ररी पयले फावटी आमी साखळे सुरू केली ही वाचकां खातीर ही खूब बरी गजाल आसा, ही खूब म्हत्वाची गजाल आसा. साखळेच्या कॉलेजीच्या फुडल्यात आमकां ग्राउंड कंप्लीट जावपाचो आसा, तोय ग्राउंड जो आसा होय आमचो ग्राउंड पुराय जातलो. अशा पद्दतीचे म्हणजे हांव आनीक आनीक जर सांगा, हांवें हें फक्त साखळे मुन्सिपाल्टी एरियेंतलेंच सांगलां, मतदारसंघांतले न्हू, एकूच साखळे मुन्सिपाल्टींतले सांगलां. हां, ताका याद जाली हाऊसिंग बोर्डांतलो आउटडोर जीम जो आसा म्हणजे साखळे सुनील सकाळी फुडें जिमान वयता त्या आउटडोर जीम आनी खंयसर ना, फक्त तो आउटडोर जीम आमच्या साखळेंतल्या हाऊसिंग बोर्डानूच आसा ताका आउटडोर जिमा खातीर ती फेसिलिटीज आमी अवेलेबल करून दिली. ताका तेकोन बांदलेलो तुजो ट्रायबल डिपार्टमेंटाचो आमचो ओपन हॉल अजून इनॉग्रेशन करपाचो उरला, ज्या हॉलांत 2 ते 2500 लोक हे त्या हॉलांत जावंक शकता. तुजे मोठे इव्हेंट त्या हॉलांत जातले. ताका तेकोन आशिल्ली हाऊसिंग बोर्डातले शाळेचोय फाउंडेशन स्टोन घातला, 19 डिसेंबर पर्यंत ती शाळाय कंप्लीट जातली. आणि ताका जोडून आम्ही कॉलेजीच्या तेकोन नवीन हॉस्टेल हाजी बिल्डींग बांदता, जेणे करून हॉस्टेलाचो प्रकल्प पयस पयसच्यान येवपी ह्या कॉलेजींत रावपी भुरग्यांक हॉस्टेलाची सोय आमी थंय उपलब्ध करून दिल्या. आणि ताका जोड म्हणून साई नर्सिंग इन्स्टिट्यूटची नवीन कॉलेज ही हाऊसिंग बोर्डात आमी सुरू करता. हांवें हें फक्त इतक्याच खातीर सांगलें, साखळे शहराची लोकसंख्या फक्त 9000 म्हणजे वोटर संख्या 9000, लोकसंख्या 12000 सुमार आसतली. पण ह्या ल्हानशा साखळे शहरात आमच्या कितें ना तें म्हाका कोणी सांगचें, कितें ना तें म्हाका कोणी सांगचें निश्चितच म्हाका तें करपा खातीर आवडटलें, कारण हांव इतक्याच खातीर म्हणटलो.
एकूय गजाल ना अशी उरूंक ना, एक सुद्दां गजाल ना अशी उरूंक ना, कोणी ना जाल्यार म्हाका ती अवश्य सांगची, जेणे करून आनी दागोय दिवचो, करपा खातीर जागो ना म्हणटा तो, कारण आनीक करपा खातीर जागो ना, कारण होय रस्तो ब्युटिफाय करपाचो आसा. अनिलान मातसो इनिशिएटिव घेतली जाल्यार आमी आतां पर्यंत होंडा पासून हॉस्पिटल पर्यंत म्हटला तो परत हॉस्पिटल पासून ब्रिज पर्यंत जातलो, बट ताच्या खातीर लोकांचे सहकार्य, लोकांक जाय आसत जाल्यार तोय आमी ताज्याय फुडें व्हरूं येता. वेगवेगळे प्रकल्प जे आसा हे लोक उपयोगी प्रकल्प आसा, भुरग्यां खातीर आसतले, जाणट्यां खातीर आसतले, खेळपा खातीर आसतले, स्विमींग पूल रिनोवेशन आसतले, वेगवेगळे प्रकल्प. आनी म्हाका सांगता आसतना खूब खोस भोगता, आज साखळेंतल्या आमच्या भुरग्यांचे म्हाका फेलिसिटेशन आमच्या सरकार तुमच्या दारी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान आमच्या स भुरग्यांचे फेलिसिटेशन करपाचो म्हाका भोवमान मेळ्ळो. हांवें स भुरग्यांक फेलिसिटेशन करता आसतना आठ भुरग्यांचे फेलिसिटेशन आमी केले. आठूय भुरगीं आमच्याच स्विमींग पुलान डेली स्विमींग करपा खातीर वयता, त्या भुरग्यांच्या स्विमींग करपाची आमकां संद मेळ्ळी. बरेच जाण आमचे हेजो बॅडमिंटनचो टुर्नामेंट आमच्या जेन्ना साखळेंतल्या म्हणजे गोंयचो टुर्नामेंट, स्टेटीचो टुर्नामेंट साखळेंतल्या इंडोर स्टेडियमान लायता ते पळोवन म्हाकाय खूब बरें दिसता. साखळेंतले कितलेशेच जाण टेबल टेनीस खेळपा खातीर जेन्ना आमच्या इंडोर स्टेडियमान येता तेंय पळोवन खूब बरें दिसता. आनी रेगुलर जिमान वचपी भुरगे आपली जिम्स जी आसा ही दाखोवपा खातीर दुसरे कडेन वयता तेंय पळयता आसतना बरें दिसता. म्हाका सांगपाचो म्हाजो उद्देश इतकोच आशिल्लो, म्हाका वेगळें भाशण करपाचो कांय म्हाजो उद्देश नाशिल्लो, बट साखळे ल्हानशें शहर, हें शहर जें आमी म्हणटा देव राधाकृष्णाच्या कृपेंत, देव दत्त महाराजांच्या कृपेंत, देव रुद्रेश्वराच्या वाठारांत हें बारीकशें शहर जेका आमी श्रृंखलापुरी म्हूण पयलीं वळखलें वतालें, सत्तरी आनी डिवचल ह्या तालुक्याक जोडपी अशें हें शहर आशिल्लें. एक काळ असो आशिल्लो की ह्या शहरांत म्हणजे पोर्तुगीजाच्या वेळार तालुको आशिल्लो, पण मदल्या काळांत तालुको प्लेस बिचोले शिफ्ट जाले उपरांत ह्या शहर तशें खूब कमी 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 जायत येयलें, बट आयज पुराय परिसरांतले लोक हे साखळेंत रावपा खातीर येवपाक लागलेले आसा. निश्चितच त्या खातीर साखळेंतल्या प्लॉटांच्यो रेटी खूब वाडल्या, वेगवेगळे लोक इन्वेस्टमेंट म्हणून साखळे शहरा कडेन पळोवपाक लागल्या. डिवचल आसत, परिसरांतले आसत, एक शांत शहर अशें म्हणून, आनी जेची कनेक्टिविटी पणजे कडेन आसतली, जेची कनेक्टिविटी बेळगांवा कडेन आसतली, अशा पद्दतीचें शहर आमचें गोंयांतलें नांवाजलेलें शहर म्हणून डॅवलप जावपाक लागलां. हाजी परत एकदां क्रेडीट ही साखळेकारां खातीरच वयता, कारण तुमीच म्हाका 2012-2017 बहुमतान निवडून दिलो म्हणून म्हाका हें करप शक्य जालें. हांव तुमचो ऋणी आसा. तुमी म्हाका 2022 तुमी निवडून दितले इतकें हांव तुमच्या कडेन निश्चितच देवा लागीं मागता की त्याच पद्दतीन परत एकदां सेवा करपाची, परत एकदां तुमी संद दितले हाजी हांव आशाय बाळगिता. आनी निश्चितच वेगवेगळे प्रकल्प अशा पद्दतीचे फुडें व्हरता आसतना म्हाका निश्चितच खूब खोस भोगता तुमी संद दितले. आनी आयच्या ह्या परत एकदां सुशोभीकरणाच्या ह्या सोहळ्यात लोकार्पण करता आसतना म्हाका खूब